की पक्षाला कान नाक डोळे आहेत की नाही माहित नाही, पण ज्यांना इतका विरोध होतोय त्यांच्याच पक्षातनं आणि पुन्हा एकदा त्यांचीच विषयाची परीक्षा घ्यायची, हा प्रकार पक्षाने केलेला आहे. जनतेने पाहिले 10 वर्षात विकास 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 जो म्हणतात तो विकासच आम्हाला सापडे ना, की आलटून पालटून त्याच 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 घराण्याला सत्ता मिळालेली आहे आणि ती सत्ता एकाच ठिकाणी राहिली तर सत्तेचा जरा वास येतो. आता राज्यामध्ये आचारसंहिता देखील लागू झालेली आहे, हळूहळू राजकीय प्रचार देखील आता जोर धरू लागला आहे. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात आपण आलेलो आहोत, आपल्यासोबत जनशक्ती विकास आघाडीच्या उमेदवार हर्षदादी काकडे आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. ताई, आचारसंहिता लागू झाली आहे, प्रचाराला सुरुवात झाली आहे, काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचार चालू आहे? आता नुकतेच विधानसभेचे आचारसंहिता लागली आणि आम्ही आता प्रचार जो करतोय तो प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचं काम हे आमचं स्वतःचं चालू आहे. पाथर्डी तालुक्यामध्ये मी स्वतःच फिरते आणि शेवगाव तालुक्यामध्ये साहेब स्वतः फिरत आहेत, त्यामुळं घराघरात पोहोचायचं एवढंच ध्येय डोळ्यासमोर आहे. ताई, पुन्हा एकदा भाजपने त्यांची नवी यादी जाहीर झाली, पुन्हा एकदा पाथर्डी शेवगाव मतदारसंघामधून मुनिका राजा यांनाच तिकीट जाहीर झालं, जे की मतदारसंघाचा विकास पाहता पुन्हा एकदा त्यांना संधी दिली, कसं पाहता त्यांच्या या निवडीवर? राष्ट्रीय पक्ष आहे तो आणि राष्ट्रीय पक्ष, मला तर असं वाटतं की पक्षाला कान नाक डोळे आहेत की नाही माहीत नाही, पण ज्यांना इतका विरोध होतोय त्यांच्याच पक्षातनं आणि पुन्हा एकदा त्यांचीच विषयाची परीक्षा घ्यायची, हा प्रकार पक्षाने केलेला आहे. आणि मी जी तयारी केली ती मी 2019 पासून तयारी सुरू केलेली आहे. 2019 पासूनचं माझं लक्ष आहे 2024 आणि त्याच पद्धतीने माझी अपेक्षाच तयारी चालू होती, मी अपक्षच तयारी केलेली होती, त्यामुळे मला त्यांना तिकीट मिळायचं मला काहीच वाटलं नाही. माझी तुम्ही जो म्हटलात की त्यांना पक्षातूनच विरोध, पाथर्डीसह शेवगावमधून देखील त्यांच्या उमेदवाराला विरोध होत होता, कुठेतरी पक्षाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता असं वाटतं. पक्षाचा विषय राहिला गेला तो, पण जनतेने पाहिलंय 10 वर्षात विकास 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 जो म्हणतात तो विकासच आम्हाला सापडे ना, लोकांनाही सापडे ना, त्यामुळं आता पुढं पुढं पाहू काय काय होतं. तुम्ही आपल्या अनेक भाषणांमध्ये म्हटलं की साखर सम्राटांकडंच जे काही शेवगाव पातळीचं राजकारण हे 2-3 कुटुंबांभोवतीच पूर्णपणे फिरतं, तर आता नव्याने तुम्ही एक चांगला चेहरा म्हणून मतदारसंघामध्ये फिरतायत वगैरे, कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? खूप चांगल्या पद्धतीने मला प्रतिसाद मिळतोय, कारण पाथर्डी तालुक्यातल्या लोकांनी मला पेपरमध्ये वाचलंय, माझी भाषणं ऐकली, त्यामुळं त्या लोकांचा तर प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यांचं म्हणणंही हेच आहे की आलटून पालटून त्याच 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 घराण्याला सत्ता मिळालेली आहे आणि ती सत्ता एकाच ठिकाणी राहिली तर सत्तेचा जरा वास येतो आणि तो वास आता पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातल्या जनतेला यायला लागलेला आहे, आलेला आहे, त्यामुळं लोक माझ्या बरोबर आहेत. बऱ्याच लोकांना ओपन होता येत नाही, कारण बऱ्याच जणांचे ऊसाचे प्रश्न असतील, काही प्रश्न असतील, त्यामुळं लोक ओपन होत नाही, कारण शेवटी कारखाना त्यांच्या ताब्यात आहेत आणि त्यांचे कारखाने ताब्यात असल्यामुळे लोकांना दाबायचं कसं हे त्यांना बरोबर माहिती आहे. पण तरी सुद्धा मी सुद्धा जनतेला सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांच्या कारखान्यावर अवलंबून राहू नका, इकडे 1000 कारखाने पडले, तुमचा ऊस मी कुठेही नेऊन घालीन आणि तुम्हाला पैसे आणून देईन, हे लोकांना सांगितलेलं लोकांना पटतंय, कारण आम्ही शेवगाव तालुक्यामधला ऊस इतर ठिकाणी पाठवलेला आहे आणि लोकांना शेवगाव तालुक्यातल्या कारखान्याने जे 2400 रुपये भाव दिला लोकांना 3100 रुपये मिळाला आहे, त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि लोक माझ्या बरोबर उत्स्फूर्तपणे येत आहेत. काही मतदारसंघ फिरतायत तुम्ही, गेल्या 10 वर्ष राजांकडे सत्ता होती, मात्र मतदारसंघाचा झालेला विकास पाहता काय वाटतं की मतदारसंघात कशा पद्धतीने लोकांच्या अडचणी येत आहेत, समस्या आहेत? लोकांच्या मूलभूत गरजा ज्या असतात त्या पाणी रस्ता आणि वीज या व्यतिरिक्त लोकांच्या फार काही गरजा नाहीत आणि शेतीला पाणी, परंतु ते सुद्धा या आमदार 10 वर्षात देऊ शकलेल्या नाही. मी शेवगावचं उदाहरण देते, लांब कशाला जायचं, शेवगाव शहर 15 ते 20 दिवसातनं पाणी पितंय, म्हणजे शेवगाव शहराला जिथं त्या 2 दिवसाला किंवा 1 दिवसाआड स्वच्छ पाणी देऊ शकल्या नाहीत, त्यांनी इतर ठिकाणी काय काम केलं याच्यावरूनच दिसतंय. शेतावरून भाताची परीक्षा घ्यायची. शेवटचा प्रश्न,
ताजनापूर जो लिफ्ट प्रकल्प तुमचा एक महत्वाकांक्षी योजना होती ती तो प्रकल्प त्याचा कुठेतरी श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न झाला गेला. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची भेटीगाठी घेत ते कुठेतरी श्रेयवाद ओढून घेण्याचा प्रयत्न केला गेला. काय वाटतं या प्रकार कसा योग्य वाटतो? श्रेयवाद घ्यायचा फार किविलवाणा प्रयत्न त्यांनी केला, पण आज त्या 27 गावामध्ये तुम्ही जा आणि लोकांना विचारा तो महत्वाकांक्षी प्रोजेक्ट कोणी पूर्ण केला. कारण तो जो प्रोजेक्ट होता यांना त्याची माहिती सुद्धा नाहीये. यांनी समोरासमोर आमच्या समोर उभं राहून सांगावं की ती योजना कुणासाठी होती आणि ती योजना आज झाली कुणासाठी. अहो काकडे साहेबांच्या संकल्पनेतनं ती योजना बाहेर पडलेली आहे. तिचा जन्म काकडे साहेबांच्या डोक्यात झालेला आहे आणि तो कागदावर उतरून काकडे साहेबांनी तो आज फळाला आणलेला आहे. त्यामुळे श्रेयवाद घ्यायचं काम त्यांनी केलं, पण तो खूप केविलवाणा प्रयत्न झाला, लोकांनी तो खूप हाणूनही पाडला.